नमस्कार मंडळी. दिवस भाग्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश्वर गुरुजी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सूर्यसिद्धांते देशपांडे पंचांगानुसार आज वार सोमवार दिनांक 17 जून भारतीय सौर दिनांक 27 शके 1941 शालिवाळान शके 1941 संवत्सर विकारी नाम संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी आहे. आज ज्येष्ठा नक्षत्र आहे, त्यानंतर काही काळानंतर मूळ नक्षत्र लागणार आहे. शुभ योग आहे बवकरण व बालवकरण त्यानंतर असणार आहे. वृश्चिक राशीमध्ये चंद्र असणार आहे 10:53 पर्यंत, नंतर धनु राशीमध्ये चंद्र असणार आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य असणार आहे तर वृश्चिक राशीमध्ये गुरु महाराज असणार आहेत. आजचं दिनविशेष सांगायचं झालं तर स्नानदानासाठी आजची पौर्णिमा सांगितलेली आहे. संत कबीर जे होऊन गेले त्यांच्या जयंती आहे. आज जर का भगवंताला आपण जर स्मरण करून तील दान आपण सत्पात्र व्यक्तीस जर का दान केलं तर अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. त्यामुळे मंडळी विशेषतः आपण सत्पात्री व्यक्तीला जरूर तिळदान करावे, जेणेकरून आपल्याला अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्ती मिळेल. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये शंखोदक घालून स्नान करावं. शंखोदक म्हणजे शंखातील पाणी आपल्या आजच्या स्नानाच्या पाण्यामध्ये घालायचं आणि स्नान करायला सांगितलेलं आहे. शिव कवचाचा पाठ करावा, नम शिवा या मंत्राचा जप करावा, तसं सोम सोमाय नमहा या मंत्राचा सुद्धा जप केला तर आजच्या ग्रहाची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवान शंकराला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्र व्यक्तीला जसं तिळदान करायला सांगितलेलं आहे तसं आजच्या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी तांदूळ सुद्धा दान करावेत, जेणेकरून अनुकूलता प्राप्त होईल. घरातून जर का महत्वाच्या कामाला बाहेर पडणार असाल, जर का कुठे यात्रेला बाहेर पडणार असाल तर दूध प्राशन करून बाहेर पडलात तर आपल्याला आजच्या दिवसाची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला अवश्य मिळणार आहे. मेष राशीच्या मंडळींना आज नवीन कार्याची प्रेरणा मिळणार आहे. एखादे नवीन काम जर का सुरू करणार असाल तर अवश्य सुरू करा. विचारांमध्ये परिवर्तन आज घडू शकतं, ज्यामुळे जर का मन आपलं द्विधा मनस्थितीमध्ये असेल तर ते पूर्णपणे बदल होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी थोडीशी चौकशी करा. पुढे मित्रमंडळींचा काही वरिष्ठांचा काही अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या, जेणेकरून आपल्याला प्रतिकूलता येणार नाही. देवाणघेवाण जर का करणार असाल तर ती सांभाळून करा. प्रलोभनांना कुठल्याही भुलून जाऊ नका असा हा आजचा ग्रहमान सांगत आहे. वृषभ राशींच्या मंडळींना हातात असलेली संधी आज निर्णय न घेतल्यामुळे गमावण्याची संधी किंवा गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज आपल्या बोलण्याने आपण इतरांना प्रभावित करणार असाल त्यामुळे लाभ होईल. कौटुंबिक सदस्य जर का कोणी असतील, कोणी आपले नातेवाईक असतील, कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत आज आपण आपला मौन मजेमध्ये वेळ घालवणार आहात. नवीन संपर्क आपल्याला होतील, परिचय वाढतील, नोकरी व्यवसायामध्ये नवीन ओळखी होतील. मुख्य करून महिलांना अतिशय आनंदाचा दिवस असा हा असणार आहे. मिथुन राशींच्या मंडळींच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न असणार आहे. शांत चित्ताने सुरुवात होणार आहे. आर्थिक दृष्ट्या जो दिवस असणार आहे तो लाभदायक असणार आहे. मित्र आणि परिवारातील सदस्यांची साथ उत्तम अशी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्यांचं सहकार्य पूर्णपणे आपल्याला लाभणार आहे. समाजामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जे राजकीय क्षेत्रामध्ये असतील त्यांना विशेष मानसन्मान मिळण्याचे योग आज संभवतात. कर्क राशींच्या मंडळींना मन अस्वस्थ राहील, कोणत्याही निर्णयाप्रत येणार नाहीत. असमंजस्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. परिवारातील सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. व्यवसायामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यर्थ खर्चाचं प्रमाण वाढेल त्यामुळे त्याच्यावरती पूर्णपणे नियोजन ठेवा आणि मगच त्या खर्चावरती जे काय असेल ते पूर्णपणे पाऊल उचला. सिंह राशींच्या मंडळींचा आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात व्यवसायात लाभ होण्याचे योग आहेत. धनप्राप्तीचे योग आज संभवत आहेत. हातात आलेल्या संधीचा अवश्य लाभ घ्या. यश कीर्ती सरळ मार्गी आज आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारामध्ये जर का भागीदारी असेल तर त्या भागीदारीमध्ये आपले चांगले संबंध निर्माण होतील, दृढ होतील असे आजचे ग्रहमान सांगत आहे.
कन्यारास, कन्याराशींच्या मंडळींना नवीन कार्याचे यशस्वी नियोजन कराल. धन मान सन्मान ह्याच्यामध्ये वृद्धी होईल. परिवारात आनंदाचे क्षण येतील. हे क्षण आपल्याला अतिशय उत्तम असे उपभोगता येतील. सरकारी कामं पूर्ण होतील. वस्त्र आभूषण खरेदी ह्याच्यामुळे मन अतिशय आनंदी राहील. मित्रांसोबत प्रवासाचा आनंद आपण घेऊ शकाल. तुळरास, तुळराशींच्या मंडळींना आज बौद्धिक लेखन कार्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांची यात्रा आपल्याला लाभदायक ठरणार आहे. परदेशात जर का कोणी मित्रमैत्रिणी असतील, कोणी नातेवाईक असतील, तर त्यांच्याकडनं शुभवार्ता समजतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि उत्साह वाढेल. वृश्चिकाच्या मंडळींनी आज थोडस सावध राहण्याची आवश्यकता आहे. नवीन कुठल्याही कार्याचा प्रारंभ करू नका. रागावरती नियंत्रण ठेवा. नवीन संबंध जर का प्रस्थापित करणार असाल तर ते विचारपूर्वक करा. गांभीर्याने विचार करा. शेअर, सट्टा, सोन्याची गुंतवणूक, जागेची गुंतवणूक जर का करणार असाल तर ती आज मुद्दामून करू नका. विशेष ज्योतिषाचं जे काय असेल ते असं मार्गदर्शन घ्या. जर का आपल्याला वाटत असेल तर तसेच पाऊल उचला, जेणेकरून आपली प्रतिकूलता आपल्याला लांबणार नाही आणि अनुकूलता आपल्याला मिळेल. मुलांच्या भविष्याची चिंता थोडीशी आज सतवण्याचे ग्रहमान दिसत आहे. धनुरास, धनुराशींच्या मंडळींना आज आनंदाचा दिवस आहे. आज एखादा प्रवासाचे योग, आपल्या सहलीचे योग आपल्याला दिसतात. मित्रमंडळींसमोर आपण एखादी पार्टी कराल. एखादं जे काही म्हणतात ते वाढदिवसाची पार्टी, डोहाळ्या जेवणासारखी कुठलीही मोठ्या प्रमाणातली पार्टी आज करण्याचे योग दिसत आहेत. तसंच आपल्याला आध्यात्मिक प्रगती होण्याचे योग दिसत आहेत. ध्यान धारणा, जप, तप, होम, हवन असं जर का करणार असाल तर त्यामध्ये आपली आवड निर्माण होईल. तसेच आपले जर का योग्य मार्ग आपण शोधत असाल तर तो मार्ग निश्चितच आपल्याला लाभेल. मानसिक दृष्ट्या मजबूत होण्याचे, उत्तम राहण्याचे योग आज आपल्या धनुराशीच्या मंडळींना दिसत आहे. मकरास, मकर राशींच्या मंडळींना आज व्यापाराचा विस्तार होणार आहे. नोकरीमध्ये सहकार्यांचं यश प्राप्त होणार आहे. सहकार्य मिळणार आहे. शत्रूंवरती विजय मिळणार आहे. एखाद्या पर्यटन स्थळाला जर का आपण जाणार असाल तर अवश्य जा. आपलं मन अतिशय आनंदित होईल. स्थावर मालमत्ता जर का असेल तर त्याची आज कामं पूर्ण होण्याचे योग मकर राशींच्या व्यक्तींना दिसत आहे. कुंभरास, कुंभ राशीच्या व्यक्तीने बौद्धिक चर्चेमध्ये सहभागी होण्याचे आपले योग दिसत आहेत. विचारांमध्ये परिवर्तन होईल, ज्यामुळे व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये आपल्याला याचा फायदाच होईल. लेखन किंवा सृजनात्मक वृत्ती असेल तर आपल्याला कलाकार मंडळींना विशेषतः हा दिवस चांगला असणार आहे. व्यावसायिकांसाठी सुद्धा अनुकूल दिवस असेल. प्रतिस्पर्धींवरती आपण विजय प्राप्त करणार आहात. मीनराशींच्या मंडळींना वाहन खरेदी, वास्तू खरेदीचे योग आज दिसत आहेत. अवश्य विचार करा. आपले ज्येष्ठ मंडळी, आई वडील जर का असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक स्थळांना भेट द्या, जेणेकरून आपल्याला फायदा होईल. जर का काही धार्मिक कार्य करायचं असेल तर ते जास्तीत जास्त करा, जेणेकरून आपल्याला अनुकूलता मिळेल. विद्यार्थ्यांना हा अभ्यासासाठी अतिशय अनुकूल काळ आहे. महिलांनी कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी शांतता बाळगण्याची आज गरज आहे असं मीन राशीचं ग्रहमान सांगत आहे. तर मंडळी, आज आपण आपलं भविष्य ऐकलं. दिवस भाग्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण हे भविष्य आपण ऐकत आहात, त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. भगवंताची आराधना करा. जे उपासना सांगितलेल्या असतील त्या जास्तीत जास्त करा, जेणेकरून आजच्या दिवसाचं ग्रहमान हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देईल. मी सिद्धेश गुरुजी आपल्या या कार्यक्रमामध्ये निरोप घेतो. आपला दिवस आनंदाचा जाऊ, मन प्रसन्न राहो. शुभम भवतु.